नमस्कार आयच्या हिडोनात तुमक सगळ्यांना येवकार आज आमचे बरोबर असे गेस्ट असतात जी असे काही विचार मांडल्यात जाका लागून बरेच वादळ जाऊ इंग्लिश ही भारतीय भाषा ती विदेशी भाषा नी असे म्हणून बॉम्ब घालपी नामनेचे कोकणी साहित्यिक विचारवंत आणि उद्देजक दत्ता दामोदर नायक आमच्या बरोबर तर स्वागत तुमचे बॉम्ब कित्याक घालो <laughs> <laughs> ना खास असो मुद्दम बॉम्ब घालपास या ना की हो विचार खूप दिसा माझ्या तकलेत असा हे माध्यमाचं प्रश्न गोयात खुबळत असा hmm. आणि माध्यम खंचे आसचे हो प्रश्न आता खरं सांगा म्हणजे दोन वर्ष पहिली म्हजोय हांव कट्टर कोकणीवादी पण हा अर्थ मराठी असो hmm. असं हे मेन मूळ म्हणजे हा उदारमतवादी गेली त्रेचाळीस वर्सं एका पुरोगामी चळवळींतलो आणि म्हजें मत असे आम्ही जर धार्मिक मूलतत्ववादाक म्हणजे फंडामेंटलिस्ट जमाक विरोध करतात आम्ही भाशीक जायना हो हे मूळ तत्व बरोबर म्हणजे त्या तत्वांतल्यान हा हे सगळे हा जो विचार करतालो पूण एक दोन वर्सां पहिली हांवूय याच मताचो आशिल्लो की मातृभाषेचे प्राथमिक हें मातृभाषा हा एका शाळेच्या संबंधित महिला नव्हतं आम्ही विद्याभारती मराठी शाळेत चलतात कोकणीवादी थंय ती परंपरा म्हटक त्याच वेळा कांय हें वाचले लोकांचे आर्ग्युमेंट वाचले आणि हा एक फ्लेक्सिबल मनीस हांव विचार बदलत वत रिजिडिटी म्हज्या आसपाक शकना विचार करपी माझ्या न्ही म्हटक एक लक्षात आले की एक दलित विचार कोण असा दलित परस्पेक्टिव बाबासाहेब आंबेडकरान सांगितले की दलितांना इंग्लिश शिकात आणि हावे चक्रवर्ती राजगोपालचारी वाक एक वाक्य वाचले की गांधी एक थोडोसो आकस आशिल्लो इंग्लिशी विशीं जो फुडें लोहिया घेतलो गांधी हरिजनातल्यान बरयतालो इंग्लिश पण एक सार्वजनिक जिणेंत इंग्लीश इंग्लिश नाका असं ताका सादारणशें दिसतालें लोहिया तर तो खूप त्यांना चक्रवर्ती राजगोपाचारी सांगले की इंग्लीश भाषा ही देवी सरस्वतीची एक धूच ताज्याय फुडे वचून दिसता की ज्या भाषेत रवींद्रनाथ टागोरान गीतांजली ट्रान्सलेट केली त्या त्या ताका ते प्राइज मेळ आणि नेहरूचे इतले सुंदर डिस्कवरी ऑफ इंडिया आर के नारायण मग निराज चौधरी आणि अरुंधती रॉय आमचा अमिताभ घोष सुंदर इंग्लिश बरात भारतीय म्हणजोत ना इतली सुंदर इंग्लिश बुकर प्रायज घेतली आणि नॉबेल मेळपासारखी इंग्लिश आम्ही बरयतात ती आज भारतीय एक भारतीय भाषाच आणि उलट एक वेगळ्या अर्थान हांव एक शंकर शेठ स्कॉलर संस्कृत भाषेचे मजे खूप प्रेम की जी संस्कृत भाषा शेकड्यांनी आमच्या दलित लोकांक ब्राह्मण लोकांनी नाकारली ती दलित भाषा भारतीय कित्याक मानची आणि ती परगी भाषा अशें कित्याक म्हणचे न्ही आणि ही इंग्लीश भाषा बा, आंबेडकरांनी सांगले अन्याय तुमचे जालो संस्कृती ज्ञान ग्रंथ भाशा ती तुमकां नाकारली आता तीच ती रिपीटेशन ते कर ही ग्रंथ ज्ञान ज्ञानभाषा लायब्ररी लँग्वेज तुम्ही शिकणासना राव राहू नका दलीत दलित परस्पेक्टिव्ह आंबेडकरां सांगलो आणि तो हिंदू बहुजन दलितान स्विकारलो हांवें वाचले की उत्तर प्रदेशात तरी इंग्लिश देवीचे देऊळ असा खंय पवले सबंद हिंदू बहुजन समाज गोयात इंग्लिशीन घालता हे हा महिला नूतन भारतीचो एक चालक म्हणून हे मला खबर असा हे भारतीय भाषा आमचे कोकडी बी म्हणजे हे असा किती लोकांनी शाळा चलयल्या ही वस्तुस्थिती हा जाणां ही वस्तुस्थिती म्हजी उत्तरोत्तर भूमिका बदलली जेन्ना पळय दिगंबर कामत मुख्यमंत्री आशिल्लो तेन्ना एक तोडगो म्हणून श्रीधर कामत आणि पंचसुत्री पंचसूत्री मुखार दवरिल्ली आणि ती साधारणशी फुडें गेल्ली ते म्हणजे स्टेटस को दोर आणि बदल नाका किया ना बदलता एक ना एक माध्यम पण माकूळ झालो माहिती ता सांगले ही वस्तुस्थिती पय आणि माध्यम मराठी कोकणी मराठी असुनी पण पहिल्यापासून इंग्लिश इंट्रोड्यूस कर कशी वन टू बी सी आणि जे पण टेबल बॅट बॉल कितलेशे शब्द असतात ते सगळे शिकय आणि फ्रॉम थर्ड प्रमोद थर्ड फोर्थ गणित आणि विज्ञान इंग्लिशीन शिक आणि ताजी कोकणीत आणि मराठीन वर्बॅटीम म्हणजे शब्दशहा भाषांतर केली पुस्तकां टिचरी खातीर शिक्षकां खातीर आणि भुरग्यां खातीर उपलब्ध कर आणि ते इंग्लिशी शिकाना ते कोकणीतल्या हो दुसरो पॉइंट तिसरो चौथे नंतर एक कंडेन्स क्लास एक महिन्याचे इंग्लिश तांकां शिकयात म्हणजे तांकां पाचवी माध्यम चेन तो त्रास जावचो न्ही आणि पांचवी सूत्र म्हणजे कोकणी हे माध्यम किंवां एक मराठी हें दवर पाचवी ते बारावी म्हणजे हे अनिवार्य कर हो हे ते फुडें आतां पुढे आता मला हे लक्षात आयलें की लोकशाहीचं गाबो कितें की फ्रिडम ऑफ चॉईस पालकांक कित्याक हे दिवचे नीट पैर खरी त्या आर्ट ॲंड लिटररी हातूर हा सांगले की गर्भपाताक हे केलो अरे इट इज अ रट द लेडी हॅज रयट ऑन हर बॉडी सो अबॉर्शन इज अ फ्रीडम ऑफ चॉईस तसे द पेरंट हेज अ रट ऑफ चॉईस जाय दिवसात लोकशाहीत सरकारन जाय एक गजल सांगत हा आम्ही जनरली कोंकणी चळवळ जर पहिली कोंकणी चळवळीतले फुडारी जर पहिले मालगडी जर पहिले ते सगळे जण हे उदारमतवादातल्यानच येतात ते सगळे जण हे सेक्युलर आयडिओलॉजीतल्या लिबरल आयडिओलॉजीतल्यानंच सोशलिस्ट लिबरल आयडिओलॉजीतल्या येतात मग थंय हे लिंग्विस्टिक फंडामेंटलिझम कसे सुरू झाले ना ना म्हणून प्रमोद जर तुका याद जाता एक वीस वर्ष पयलीं समता आंदोलन आनी आणि रविंद्र बाब जेन्ना पळय सारस्वत समाजात गेलो त्यांना आमी ताजेर खर टिक केली बाब सम भिश्माचार ताका तें वायट दिसले पण आमचे चंद्रकांत बाबान कितें हें केलो आर्ग्युमेंट की कोकणी चळवळी तेतना जातीची ज्योती ताजे आमी आम्ही बाहेर दोर आमी हे करया स्वामी सारस्वत पण त्यावेळा म्हणलें आमी। आमी ना जर आम्ही निधर्मी आमका जात ते लागणार ते सदांची सिलेक्टिव्ह कॅनॉट बी सिलेक्टिव्ह आणि सिलेक्टिव खोस जाता उदयबा बहुसंख्य कोकणी हे आमच्या वटेन आयले समत्ता आंदोलन त्यांना कोकणी चळवळीक एक योगदान केले आणि थंय हे कोंकणी चळवळ ही निधर्मी बरोबर कोंकणी ही सारस्वतची भामणाची नी कोकणी ही बहुजनची नी सर्वजनाची असो बहुजनची सुद्धा नी सर्वजनाची असो कन्सेप्ट हो। म्हणटकीर पयर आमी पण साहित्य अकादमी अवॉर्ड्स आमकां सांगले की ते रिजेक्ट करनाकात ते तुम्ही दिवयात तांकां चान्स म्हणून आम्ही ते प्रेस कॉन्फरन्स घेतली हांव सांगतालो प्रश्न केलो आमच्या पत्रकार भवन प्रकाश कामतीन वच तुम्ही हाजेर किती उलयतात पोर्तुगीज कल्चर आणि हजेर कारण त्या दिस तुमचे बरोबर जे माचीवर बसेल त्या दुसरी दिस हजेर भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे करतात हजेर म्हजे कडे उत्तर नाशिल्ले हवे तो प्रश्न डॉज केलो हा निरुत्तर जालो हे हा तुका प्रांजळपणा सांगता आणि मागीर खाजगीन प्रकाश हा सांगले म्हजो स्टँड तुला जाय पण ह्या माचे हा ताका सांगले हजेर आम्ही विचार करतात आणि फुडे हे घेतात असे समके गोळमोळीत उत्तर दिले जे हा हरशी दिनाटकळ आणि प्रांजळ पण थंय हे सगळे वातावरण पळून दिवचें पडले पूण भूमिका अशी की आम्ही सिलेक्टीव म्हणजे इंग्लिश ज्या चळवळीक इतली सोशलिस्ट लिबरल ट्रेडिशन असा त्या चळवळीचेच कांय मुखेल फुडारी आज ही भाषा उलय हे फाटले कारण ताका ता कितें म्हणटा की यू कॅनॉट बिकम हाफ प्रेगनंट अर्दो गुरुवार जाऊ शकना म्हणजे आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणतात मराठी हे किती जाता की कि हा हाच बाबतीत हा येदर्मी थं ये हा ये पसंद हवे आता लिटररी फेस्टिवलात आम्हाला एक क्वेश्चन करता हिंदुचे ना हा मुसलमानांचेच असता हा क्रिस्त असता गर्भपाताक मुस्लिम अपोज करतात तेही आवत असता शहाबानू हजेर पण मुसलमानांनी हे केला हजेर हा असतं चमत्कार पण हे करतात तेहीत असं तुका पण थंय हा कसलीच शब्दांची हे करना फक्त आमी कि एक हें धरतात की एक सामाजिक सलोखो हांव हिंदू आशिया विशीं आनी आणि मुसलमानाविषयी असतं एक गैरसमज जतनाय घेतात एक घेतो मुद्दा आणि वीच आय एम व्हेरी फ्रेंकली आस्किंग यू uh, कारण दिगंबर कामतेच्या जेन्ना जेव्हा मुद्दो घेतलो आणि धोरण बदलले एक गजाल जी जाणवता ती म्हळ्यार दीस वॉज नॉट अ स्ट्रिक्टली मेरिटोरियस डिसिजन शिक्षण प्रिंसिपल्स ये करून इट वॉज प्युअरली अ सर्टन सेक्शन ऑफ सोसायटी लागून ही जी मुखार चळवळ उभी झाली ताजी विरुद्ध ती त्याच लायनिचे गेली अशी दिसना जंय शिक्षणीक मुद्दा साईड उरलो भाषिक मुद्दाही उरलो आणि आज तिका धार्मिक रंग लागला जी मुळां त्या पॉलिटिकल डिसिजना भीत असा हे मान्य करतात हांव सामके मान्य करता ते डिसिजन हंड्रेड पर्सेंट पॉलिटिकल आणि पर्रिकार जो पण त्यांना विरोधी आशिल्लो ताणे ते डिसिजन तशा तसे दल्ले हाय कारण पॉलिटिकल बरोबर आणि ते सरकार व बदलचो ना हाय कारण पॉलिटिकल आता प्रमोद ताजे फुडे वचून हा एक असो खल करता की प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोकणी किंवा मराठी असूत हेतू किती शैक्षणिक काय भाशीक हा मातसो डिटेलात हांव हे करता कि हा एक शाळेकडे आता शैक्षणिक जर ताज हांव विचार करता की प्राथमिक शिक्षण मातृभाषे देऊन भुरगीं चड ब शिकतात हजेर हांव कॉन्ट्ररीय हे करता म्हजो अनुभव असो की व जागतिक सिद्धांत बी म्हटलं हांव म्हाकाय असे दिसताले इट्स अ मीथ ही भ्रामक कल्पना कडेन हांव आयलां कियाबराडोर हे आसा कुत्रो ती चार वर्षा पहिली हा बंगालच्या हाडलो ताजी मातृभाषा खंची ताजी मातृभाषा ज्या भाषे तू तक ट्रेन करता ती नाव बिंगो दौला बिंगो हंगा यो तो येतात बिंगो तुका उडो दि कळटा सेट तो ती तक इंग्लिश आणि कोकणी तो कळटा ताजी मातृभाषा इंग्लीश आणि कोकणी म्हणत भरग्याचं कॉम्प्युटर इतलो विचक्षण अस मेगाबाईट म्हणून म्हणजे प्रिंसिपल असे इंटेलिजन्स खंचेच भुरगें ढग ढ नासता वीथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू टीचर्स हा असे एक विधान भाषणात आनी लेखांत केले की कांय टीचर ढ असतात शिकोवप कसे तांकां ते त्यांच आमचें आव्हान कसे शिकोवप खंयचे भाशेन ते पण एक गजाल गोईंग इन टू द मेरिट्स ऑफ द डिसिजन नाव द डिसिजन वॉज पॉलिटिकल ताका लागून कम्प्लीट करता हय म्हणटकच मातृभाशेन okay, शिकोवन भुरगीं बरी शिकतात हे हांव डिस्प्यूट करता की पोर्तुगीजेन शिकोवन प्री लिबरेशन बरी शिकप आनी भाशा शब्द ना अशें कशें शिकत पोर्तुगीजेन शिकून इंग्लिशी शिकून फ्रँचीत शिकून परभाषेन शिकून विद्वान जे दामोदर कोसंबी सारके कितले लोक हांव तुमकां दाखयतां दा। म्हणजे भुरगो कसो शिकता, शिकता आनी ताका कशें शिकयता हें म्हटक मातृभाषेन प्राथमीक शिक्षण आनी शैक्षणीक हीत हाचो कसलोच संबंद ना एक जालें आतां भाशीक हीत आसा काय कितें हा अनुभव तुका चार यत्ता तूं भाशा शिकता ती माध्यम फडे नॅचरली तो कंपल्सरी ती घेता विद्याभारती ती मराठी घेता आठवेंत हांव अध्यक्ष असताना मराठी एक अक्षर ता त्या चलयेक बरव साहित्याची आवड ना वचनची आवड ना ही विषय असा शिकता ही परिस्थिती आज भाषा कशी शिकोवप हजे कसलेंच ज्ञान हे ना एक धडो असा रूपगर्विता पॅरिस तर तें साहित्य म्हणून शिकयना पॅरी शहरांतल्यान खंयची न्हंय व्हांवता कसलो टॉवर ऑवराचें ज्ञान म्हणजे तो इतिहास तो भुगोल तातूंत रूप गर्विता ह्या शब्दाचें पळय